तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मराठी स्टार्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण आपल्या ज्या लाडक्या आवडत्या ज्या कॉमेडी कलाकाराची माहिती घेणार आहोत त्यांचे नाव आहे प्रसाद महादेव खांडेकर। प्रसाद यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1979 रोजी मुंबईमध्ये झाला आणि 2021 नुसार त्यांचे 42 वर्षे वय आहे। प्रसाद यांची आवड सांगायची झाली तर त्यांना ॲक्टिंग करायला तसेच लिहायला खूप आवडते। तर आता आपण प्रसाद खांडेकर यांच्या करिअरविषयी जाणून घेऊयात। प्रसाद खांडेकर हे लेखक, दिग्दर्शक आणि एक उत्तम कलाकारही आहेत। त्यांनी मराठी, हिंदी, गुजराती यांसारख्या भाषांमधून लेखन केलेले आहे। आपल्या लेखनाचा ठसा त्यांनी तिन्ही भाषेमध्ये उमटवलेला आहे। प्रसाद खांडेकर यांनी मराठी रंगभूमीवर खूप सारी नाटके सादर केलेली आहेत। त्यामध्ये पडद्या आड, कानाची घडी तोंडावर बोट, दिल तो बच्चा है जी, शोधा अकबर, पापा जाग जाएगा, वो मेरा पिया घर आया, कुर यांसारख्या नाटकांचा समावेश आहे। प्रसाद खांडेकर यांचे पहिले व्यावसायिक नाटक म्हणजेच संतोष पवार लिखित आणि दिग्दर्शित आम्ही पाचपुते हे होते। प्रसाद यांनी मराठी नाटकाव्यतिरिक्त हिंदी आणि गुजरातीमध्ये सुद्धा नाटके लिहिलेली आहेत आणि त्याचे दिग्दर्शनसुद्धा त्यांनीच केलेले आहे। त्यात प्रामुख्याने व्हॉट इज ऑलवेज राईट, दिल तो बच्चा है जी, हम दो हमारे दो, ब्लाइंड डेट यांसारख्या नाटकांचा समावेश आहे। त्याचप्रमाणे पडद्या आड हे नाटक प्रसाद खांडेकरांच्या सर्वात जवळचे नाटक आहे। या नाटकाचे दिग्दर्शन आणि लेखनही स्वतः प्रसाद खांडेकर यांनी केलेले आहे। या नाटकाने झी गौरव, मटा सन्मान, संस्कृती कला दर्पण, व्यावसायिक राज्य नाटक स्पर्धा अशा सगळ्या स्पर्धांमध्ये विनोदी विभागातील बक्षिसे पटकावलेली आहेत। त्यानंतर प्रसाद खांडेकर यांनी कॉमेडीची बुलेट ट्रेन या कॉमेडी शोमध्ये काम केले। विविध शोज आणि नाटकांमध्ये काम करता त्यांना एका मराठी चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्या चित्रपटाचे नाव आहे लोचा झाला रे। आणि आता सध्या प्रसाद खांडेकर जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ते महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमध्ये नम्रता संभेराव, गौरव मोरे, ओंकार भोजने, वनिता खरात आणि इतर कलाकारांसोबत काम करत आहेत आणि सर्व प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत। आता आपण प्रसाद खांडेकर यांच्या फॅमिलीविषयी जाणून घेऊयात। तर मित्रांनो, हे आहेत प्रसाद खांडेकर यांचे वडील आणि आई। त्याचप्रमाणे प्रसाद खांडेकर यांच्या पत्नीचे नाव आहे अल्पा खांडेकर आणि प्रसाद खांडेकर यांच्या मुलाचे नाव आहे श्लोक खांडेकर। तर आता आपण प्रसाद खांडेकर यांच्या कार कलेक्शनविषयी जाणून घेऊयात। प्रसाद खांडेकर यांच्याकडे टियागो कार आहे ज्याची किंमत आहे 4 ते 5 लाख रुपये। तर मित्रांनो, तुम्हाला प्रसाद खांडेकर आवडतात का? तसेच त्यांचे लेखन आणि त्यांची ॲक्टिंग तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि जर तुम्ही प्रसाद खांडेकर यांचे फॅन असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।